या परेड मध्ये सम्मिलित असलेले विभिन्न रँक्सचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी, आज येथे उपस्थित असलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी, त्यांचे कुटुंबीय आणि इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, मित्रांनो, फेअरवेल परेड ही साधारणपणे एक सेरेमोनियल स्वरूपाचे ऑकेजन असते. आज परेड कमांडरने अत्यंत उत्तम परेड केली, व्हेरी गुड वर्ड ऑफ कमांड. थोडं मुंबई पोलिसांबद्दल, त्यांच्या क्षमतेबद्दल आणि त्यांच्या उत्कृष्ट कर्तव्याबद्दल आज निश्चित कौतुकाचं बोलायचं आहे. त्यावेळी मुंबई पोलीस दलापुढे आव्हान होतं आणि त्या आव्हानाचा सामना ते करू शकले नाही. मग ती दोन इलेक्शन्स असो, लोकसभा आणि विधानसभा, अत्यंत मोठे शपथविधीचे सोहळे असो, आर्टिकल 370 नंतर उद्भवलेली परिस्थिती असो, सीएबी, सीएए आणि एनआरसी याबद्दल असलेली शहरातली जवळजवळ 200 पुढील जास्त आंदोलनं असो, मुंबई पोलिसांनी कधी माघार घेतली नाही, कच खाल्ली नाही. लॅटिन ऑपरेशन्स करणं आणि योग्य प्रकारे दलाला योग्य ठिकाणी डिप्लॉय करणं हे होतं, परंतु ऑन ग्राउंड कर्तव्य हे सगळं या दलानेच केलं. तिथे त्यांनी किती तास ड्युटी करावी लागते ते 8 तास झाले का 10 तास झाले बघत नाही, 5 दिवसाचा आठवडा की 6 दिवसाचा आठवडा विचार करत नाही. आणि एकदा युनिफॉर्म घातल्यानंतर जेव्हा कर्तव्य पुढे असतं तेव्हा बाकी सगळे कन्सिडरेशन, बाकी सगळे विचार ते दुय्यम ठरतात, ही मुंबई पोलीस दलाची खासियत आहे. या पोलीस दलासाठी खरं तर अनेक कल्याणकारी योजनांची गरज आहे. दलात अनेक महिला कर्मचारी आणि अधिकारी सध्या 14% आणि काही दिवसात ते पर्सेंटेज 30% होईल. त्यांच्यासाठी बाल संकोपन केंद्र, क्लेसेस, मुलांसाठी नर्सरी देखील पुरवतात. आयुक्त असताना मुंबई पोलीस दलाच्या हाऊसिंगचा प्रश्न, गृहनिर्माणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मी आणि माझे सहकारी नितीन बिहारी यांनी खूप प्रयत्न केले. अगदी या नायगावच्याच परिसरामध्ये पोलिसांना त्यांच्या हक्काची घरं मिळवून देण्यासाठी खूप प्रयत्न केले. मला खात्री आहे की येत्या काही दिवसातच याबद्दल शासन पोलिसांच्या हिताचा योग्य निर्णय घेईल आणि पोलिसांना सुंदर क्वार्टर आणि त्या व्यतिरिक्त हक्काच्या घरांसाठी देखील पोलिसांना मिळवून देण्याचा प्रयत्न करेल. सक्षम आणि सुसज्ज असं हे दल आहे. तिथले अधिकारी सुशिक्षित आणि समाज मनाची जाणीव असलेले आहेत. पोलीस दल कायद्याचं पालन करतं आणि लोकांकडूनही तो कायदा कठोरपणे पालन करून घेतो. आणि म्हणूनच देशामध्ये अन्यत्र एवढ्या मोठ्या प्रमाणात टर्ब्युलन्स आणि ट्रबल असताना मुंबई पूर्णपणे शांत राहिली, याचं संपूर्ण श्रेय मुंबई पोलीस दलाला, त्यातील प्रत्येक जवानाला, प्रत्येक अधिकाऱ्याला अगदी निश्चितपणे जातं. परंतु मुंबई पोलीस दलासाठी आणि महाराष्ट्र पोलीस दलासाठी कुठल्याही कर्तव्यासाठी जोपर्यंत शरीरात शक्ती आहे तोपर्यंत मी नेहमीच उपलब्ध राहील. जय हिंद, जय महाराष्ट्र.
ने आज मेरे निवृत्ति के उपलक्ष्य में एक अत्यंत उत्तम ऐसी सेरेमोनियल परेड का आयोजन किया था। ये एक बहुत सुदृढ़ और सक्षम दल है। इसके सामने जो भी चुनौतियां है उसका निपटारा करने के लिए ये सक्षम है, और यही बात इन्होंने गए एक साल में जो सारी चुनौतियां आई थी उन सारों को पूरा सिद्ध करके दिखाया है। मुंबई पुलिस को धन्यवाद, आप सबको भी धन्यवाद। जय हिंद।